प्रशांत मोंडकर आपण जिथे कुठे असाल प्लीज आपण त्या ठिकाणी यायचे आहे, आपली आवश्यकता आहे। प्रशांत मोंडकर प्लीज आपण इथे या। दरम्यान दोन्ही पंच या ठिकाणी मैदानामध्ये गेलेले आहेत। राजन मोंडकर या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतील आणि प्रशांत बाबल सर आपला राजन मोंडकर आणि महेंद्र बाबल सर प्रथम गोलंदाज येतोय तो प्रथमेश राऊळ, महापुरुष देवबाग या संघाचा वेगवान गोलंदाज आणि समोर आहे तो सलामीचा फलंदाज ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली तो विठोबा तांडेल आणि नॉन स्ट्राईकला आहे तो स्वतः संघनायक निलेश पोसम। कित्येक वर्षांचा या दोन्ही फलंदाजांकडे अनुभव आहे, कित्येक वर्ष गाव पातळीवरती सुद्धा त्यांनी चांगला खेळ केला। वीआरसीसी आनंदवाडी या संघाचं नाव संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्याने पोहोचवलं तो निलेश पोसम। त्यांचे बंधू राज पोसम हे सुद्धा चांगले खेळायचे आम्हाला आठवतं त्या काळामध्ये। पुन्हा एकदा सुंदर चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने या ठिकाणी कडवला, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चार धावांसाठी। क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता मात्र थोडासा क्षेत्ररक्षक या ठिकाणी चाचपडतोय आणि नैसर्गिक अडथळा थोडासा या ठिकाणी पाय त्याचा या ठिकाणी अडकला जातोय आणि चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने चार धावांसाठी। विठोबा तांडेल यांच्या मार्फत ही चांगली फलंदाजी म्हणावी लागेल, एक क्लेवर बॅटिंग ज्याला म्हटली जाते तीच या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी एक पारितोषिक आले, ओव्हर हॅट्रिक साठी जो गोलंदाज आपल्या षटकामध्ये तीन गडी बाद करेल आणि जो फलंदाज षटकामध्ये तीन षटकार मारेल त्या फलंदाजाला सन्माननीय संतोष चौगुले सर यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। मागच्या सामन्यामध्ये यश धावडे या नवोदित खेळाडूने म्हणजे जो फक्त नववी किंवा दहावीमध्ये आता शाळा शिकतोय त्याने तीन चौकार मारले आणि 100 रुपयांचं पारितोषिक जिंकलं, तसेच 200 रुपयांचं पारितोषिक जिंकण्याची या ठिकाणी सुवर्ण संधी चालून आली आहे ती सन्माननीय संतोषजी चौगुले यांच्याकडून। पाहायचंय प्रथमेश पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी एक चांगली फलंदाजी म्हणावी लागेल। विठोबा तांडेल यांच्या बॅटमधून थर्ड मॅनला एक चौकार पाहायला मिळतोय, खरोखरच चांगली फलंदाजी। वीआरसीसी आनंदवाडी या संघाकडून पाच षटकांचा सामना, अतिशय वेगवान गोलंदाज, सुंदर चेंडू, पुन्हा एकदा त्याच फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। सुंदर क्षेत्ररक्षण आता मात्र पाहायला मिळालं तिथे असल्या क्षेत्ररक्षकाकडून। पहिला चेंडू जो चौकार गेला तो सुद्धा अगदी जीवापाड या ठिकाणी फिल्डिंग करून अडवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न चांगला होता, खरोखरच दाद द्यावी लागेल कारण की या भर उन्हामध्ये जेव्हा आपण खेळत असतो या उन्हाच्या झळा सोसून जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा या मैदानावरती उभं राहणं फार अवघड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना सुद्धा थोडा या ठिकाणी अडथळा येतो। पुन्हा एकदा प्रथमेश सुंदर चेंडू, ब्लॉक रुपयाचा चेंडू या ठिकाणी धावचित करण्याचा प्रयत्न होता मात्र माघारी पाठवलं ते विठोबा तांडेल याने। निलेश पोसम यांनी या ठिकाणी कॉल दिला होता की एक धाव नक्कीच येऊ शकते मात्र तेवढंच चांगलं चपळाईचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ते घाटवळ याच्याकडून। सुंदर गोलंदाजी, आतापर्यंत चांगले चेंडू टाकले, पहिल्या चेंडूवरती चौकार जरी गेला असला तरी चांगलं कमबॅक। आत्ता मात्र शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू जातोय स्क्वेअर लेगला चार धावांसाठी, एक चांगली फलंदाजी। चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला होता आपण पाहिलं मात्र तेवढ्याच चपळाईने त्या ठिकाणी त्या चेंडूला दिशा दिली आणि स्क्वेअर लेगला या ठिकाणी एक चांगला चौकार पाहायला मिळाला तो विठोबा तांडेल यांच्या बॅटमधून। म्हणजे विठोबा तांडेल यांच्या बॅटमधून हा दुसरा चौकार, पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी खेळ चालू आहे आणि प्रथमेश राऊळ सारखा एक मोठा गोलंदाज त्यांच्या प्रतिस्पर्धी या ठिकाणी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। संघाची धाव संख्या होते ती 8 धावा, म्हणजे दोन चौकार या षटकामध्ये निघाला, पहिल्या चेंडूवरती एक चौकार आणि यानंतरच्या चौथ्या चेंडूवरती दुसरा चौकार, 8 धावा आतापर्यंत या ठिकाणी दिल्या जात आहेत ते प्रथमेश राऊळ याच्या या षटकामध्ये। पुन्हा एकदा प्रथमेश राऊळ, समोर येतो विठोबा
तांडेल अनुभवी फलंदाज सुंदर चेंडू ब्लॉक उभा चेंडू कोदून काढलाय चेंडू या ठिकाणी सन्मान देतोय आणि कव्हरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव तोपर्यंत सहज गत्या पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या होते ती 9 धावा. आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना रंगतोय तो महापुरुष देवबाग विरुद्ध व्यासीसी आनंदवाडी या संघामध्ये. सुंदर चेंडू निलेश पोसम यांच्या माध्यमातून या ठिकाणी कव्हरला चेंडू खेळला जातोय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण येऊन चेंडूवरती ताबा मिळेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांकडून. आणि खराब चेंडू या ठिकाणी खराब चेंडूची या ठिकाणी खून केली जाते. ओव्हर स्टेप या ठिकाणी केला जातोय आणि त्या ठिकाणी फ्री हिटची नामी संधी चालून आली आहे ती विठोबा तांडेल यांना. संधी होती आणि फ्री हिटच्या या संधीचा या ठिकाणी सोनं करताना पाहायला मिळेल तो विठोबा तांडेल. पुन्हा एकदा एक मोठा फटका पाहायला मिळतो. 4 धावांसाठी चौकार जातोय. एक नो चेंडू टाकला गेला होता तो प्रथमेश राऊळ याच्याकडून. ओव्हर स्टेप या ठिकाणी झाला होता आणि त्या चेंडूवरती दंडित केलं गेलं ते पंच मोंडकर सर यांकडून. आणि त्यानंतर मात्र फ्री हिटची या ठिकाणी संधीची या ठिकाणी लयलूट केली चौकारामध्ये ती विठोबा तांडेल याने. या षटकातला तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या पोचली आहे ती 15 या धावसंख्येवरती. खरोखरच चांगली फलंदाजी आता मात्र पाहायला मिळेल. आपला अनुभव सार्थकी लावत आहेत ते निलेश पोसम आणि विठोबा तांडेल. उमेश येरागी यांच्याकडे अनेक अस्त्र आहेत आणि त्या अस्त्रांपैकी हे एक नवीन अस्त्र या ठिकाणी मंगेश कुर्ले. चांगली गोलंदाजी करतो वारंवार जय बजरंग मळई या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो तो मंगेश कुर्ले. आज मात्र आयकॉन खेळाडू म्हणून महापुरुष देवबाग या संघाचं प्रतिनिधित्व करतोय तो कुर्ले. चांगली फलंदाजी करतो चांगली गोलंदाजी करतो एक अष्टपैलू खेळाडू म्हणून गाभीत समाजामध्ये ज्याकडे पाहिलं जातं तोच मंगेश कुर्ले. पाहायचंय अनुभवी फलंदाजासमोर आपला गोलंदाजीचा अनुभव सुद्धा या ठिकाणी पणाला लावताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट माराखेळी पंचांच्या डावाने सुंदर चेंडू शॉर्टपिच चेंडू होता तेवढ्याच चपाईने या ठिकाणी यशरक्षण करतोय तो उमेश येरागी. सुंदर चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिरावते. संघाची धावसंख्या होते ती 15 धावा. व्हीआरसीसी आनंदवाडी अनेक चांगले खेळाडू या संघामध्ये अजूनही तंबूमध्ये आहेत म्हणजे मोठी फलंदाजी आहे आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जर सेटअप झाला. चेंडू हवेमध्ये आहे. दोन क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहेत. अंदाज चांगला दिसतोय आणि या ठिकाणी या ठिकाणी सुंदर प्रयत्न होता जेल घेण्याचा. मात्र क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी वाटलं की आपण जेल घेऊन बाहेर चाललो आहोत आणि या ठिकाणी त्याने चेंडू बाहेर टाकला. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केला दोन्ही फलंदाजांनी. आता मात्र विठोबा तांडेल समाचार घेतोय मंगेश कुर्ले यांचा. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. पंचांना एक विनंती आहे यापूर्वीच्या शॉटवरती किती धावा आलेल्या. 1 धाव आली होती. धन्यवाद. या ठिकाणी मगाचा जो प्रयत्न झाला त्यानंतर 1 धाव आली आणि आता मात्र एक मोठा फटका म्हणजे 6 धावांचा अर्धा डझन धावसंख्या देऊन जाणारा फटका विठोबा तांडेल यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. मंगेश कुर्ले खरोखरच चांगली गोलंदाजी करत होते. निलेश पोसम यांचा एक गडी सुद्धा बाद करण्याची संधी आली होती मात्र थोडस घाटवं याच्याकडून थोडस या ठिकाणी दिरंगाई पाहायला मिळाली. आता मात्र आक्रमक पवित्रामध्ये दिसतोय तो विठोबा तांडेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार त्याने केसले होते. आता एक मोठा षटकार मंगेश कुर्ले याच्या अपोजिट खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मंगेश सज्ज होतोय. आता मात्र पंजाब टू हरियाणा अशी गणना केली जाते. वाशी टू काशी च्या दिशेने जाणारा हा चेंडू पंच दोन्ही हात समांतर करून अवांतर धावसंख्येची खून करतात. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 23 धावा. व्हीआरसीसी आनंदवाडी विरुद्ध महापुरुष देवबाग चाललेला सामना. सुंदर चेंडू या ठिकाणी चेंडू पॅडवरती आदळतोय. पंचांवरती जोरदार अपील आहे मात्र पंचांवरती कोणताही फरक पडत नाहीये. पंच अनुभवी आहेत सन्माननीय महेंद्र बाबल सर या ठिकाणी हे अपील फेटाळून लावतायत.
लेग बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धावेने संघाची धाव संख्या पुन्हा एकदा भरारी घेते. संघाची धाव संख्या होते ती 24 धावा. एक चांगली सुरुवात, ज्या सुरुवातीची गरज होती तशीच सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती निलेश पोसम आणि विठोबा तांडेल यांच्याकडून. कारण की अजूनही अनेक खेळाडू या मैदानावरती येणं बाकी आहे. त्यामध्ये आपण शिवराज कोयंडे, प्रथमेश असेल, मयूर असेल, असे अनेक दिग्गज खेळाडू अजूनही बाकी आहेत. पाहायचं जर चांगला सेटअप जर पहिल्या दोन तीन षटकांमध्ये पाहायला मिळाल तर त्यांच्याकडून सुद्धा मोठी फलंदाजी पाहायला मिळेल. निलेश पोसम यांच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या सीमारेषे बाहेर सहा धावांसाठी. एक फ्लॅट सिक्स म्हणावा लागेल. फुलटॉस चेंडू होता. मंगेश कुर्ले यांचा खराब गोलंदाजी आत्ता मात्र करतोय. पहिले चेंडू खरोखरच चांगले टाकले, आपला अनुभवी सार्थकी लावला, त्यानंतर मात्र समाचार घेत आहेत ते निलेश पोसम आणि विठोबा तांडेल आक्रमक पवित्रामध्ये. कारण की त्यांना माहिती आहे अजूनही अनेक खेळाडू मैदानावरती उतरणं बाकी. आपल्याला आता आक्रमक पवित्रा घेणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मंगेश कुर्ले, सुंदर चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अंदाज चांगला दिसतोय, मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चार धावांसाठी. फाईन लेगला हा चौकार पाहायला मिळतोय, कणकणीत चौकार. खरोखरच महागड षटक म्हणावं लागेल. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती 34 धावा. पहिल्या षटकामध्ये 15 धावा गेल्या होत्या, त्यानंतर 34 धावा या ठिकाणी फलकावरती पाहायला मिळतील. म्हणजे तब्बल 19 धावा या षटकामध्ये काढल्यात तो विठोबा तांडेल आणि निलेश पोसम यांनी. ज्या पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं असेल, कारण की पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तब्बल 75 धावांचा डोंगर कोंडवाडी इलेव्हन या संघाच्या विरुद्ध खेळताना उभारला होता तो व्हीआरसीसी आनंदवाडी या संघाने. आणि तशाच प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळतात ते पुन्हा एकदा हे दोन सलामीचे फलंदाज. नवीन गोलंदाज येतोय तो इंद्रजित महापुरुष देवबाग या संघाचा गोलंदाज. सन्माननीय राजेंद्र राजम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हा. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं व संघाच्या वतीने तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो इंद्रजित. क्षेत्ररक्षक थोडासा बदल केला जातोय. सिद्धिविनायक आंबेरी या संघाच्या संघनायकाने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. विनंती आहे की आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जा. पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळूया. इंद्रजित राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. समोर आहे तो एक आक्रमक फलंदाज विठोबा तांडेल. आता मात्र स्लोअर पर चेंडू, चेंज ऑफ पेस म्हणावा लागेल या ठिकाणी. झेल खाली येतो या ठिकाणी आणि तेवढंच चांगला बॅकअप म्हणावा लागेल, कारण की झेल घेणं फार अवघड होतं. मला अजित सांगायला लागतो चांगला चेंडू होता, चेंज ऑफ पेस होता चेंडू. या ठिकाणी लेग कटर चेंडू टाकला होता आणि त्यावरती मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये विठोबा तांडेल या ठिकाणी झेल बाद होतोय. झेल सुटला सुद्धा होता, मात्र तेवढंच चांगलं बॅकअप, तेवढंच चांगलं प्रसंग होता आणि या ठिकाणी दाखवलं ते मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने आणि या ठिकाणी झेलामध्ये या ठिकाणी परावर्तन केलं. पहिला गडी बाद होतोय तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती तो विठोबा तांडेल. खरोखरच चांगली फलंदाजी आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना आपल्या संघासाठी आपलं चांगलं योगदान देऊन तंबूत परततोय तो विठोबा तांडेल. नवीन फलंदाज जातोय तो मैदानामध्ये, ज्याने या स्पर्धेमधली पहिली 50 पहिलं अर्धशतक झळकावलं तोच हा खेळाडू म्हणजे शिवराज कोयंडे सामन्यामध्ये या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. मैदानावरती जातोय. सुंदर चेंडू आणि शिवराजच्या बॅट मधून एक मोठा फटका, अंदाज चांगला दिसतोय, पाहायचंय आणि सहा धावा. सहा धावा शिवराज कोयंडे, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये कोंडवाडी इलेव्हन मेडबाव या संघाविरुद्ध खेळत असताना 52 धावांची खेळी साकारली, षटकार चौकारांची लय लूट केली तोच हा शिवराज कोयंडे. पहिल्याच चेंडूवरती जसा काही तो पॅवेल मधून येताना सेट होऊन आलाय त्याच पद्धतीने एक षटकार मारतोय तो इंद्रजित याला. धाव संख्या होते ते 40 धावा. पुन्हा एकदा शिवराज कोंडे, समोर आहे तो इंद्रजित. कोंडे
शॉर्ट पिच चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडू आपण शिवराजला टाकू शकत नाही, कारण की तो नक्कीच नेहमी तयार असतो. या ठिकाणी जे सीमारेषेवरती स्वयंसेवक आहेत, विनंती आहे की आपण आपला निर्णय कळवा. आणि चौकार, चार धावांसाठी चेंडू जातोय सीमारेषेबाहेर, चौकार, एक खणखणीत चौकार पाहायला मिळाला तो शिवराज कोंडे याच्या बॅटमधून. चार धावांनी संघाची धावसंख्या होते इथे 44 धावा. दोन चेंडूवरती तब्बल 10 धावा वसूल करतो तो शिवराज कोंडे, कारण की पूर्ण व्ही रिजन मध्ये एक चांगली तंत्रशुद्ध अशी फलंदाजी आहे. सुंदर चेंडू या ठिकाणी, निर्धाव चेंडू जातो या ठिकाणी, चांगला बॅकअप म्हणावा लागेल थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून. या ठिकाणी थोडासा बॅट्समन होते प्रेशर टाकण्याचा प्रयत्न दिसतोय तो उमेश येरागी सर यांचा, कारण की जर आपण फलंदाजाला पुढे येऊन खेळण्याची संधी दिली तर फलंदाज मोठे फटके मारू शकतो, त्यामुळे थोडासा या ठिकाणी प्रेशराइज करण्याचा प्रयत्न आहे क्लोज विकेटी करून. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी फिरवला जातोय, लेग कट पद्धतीने चेंडू टाकला जातोय, निर्धाव चेंडू जातोय, म्हणजे बाईच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी मिळते. एका धावाने संघाची धाव संख्या होती ती 45 धावा. सिद्धिविनायक आंबेरी प्लीज या, आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जा. पुन्हा एकदा इंद्रजित समोर आहे, निलेश पोसाम, सुंदर चेंडू कव्हरला, चेंडू कडवला, एक धाव तर नक्की मिळेल. मंगेश कुर्ले क्षेत्ररक्षण करतोय, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चांगला थ्रो आणि तेवढंच चांगलं थ्रो कलेक्शन सुद्धा केलं उमेश येरागी यांनी, आणि धावचीच्या स्वरूपात निलेश पोसम या ठिकाणी बाद होतोय. एक मोठा धक्का बसतोय, दुसरा गडी या ठिकाणी 46 या धावसंख्येवरती बाद होतोय तो व्हीआयसीसी आनंदवाडी या संघाचा. नवीन फलंदाज जातोय तो प्रथमेश, हा सुद्धा एक मोठा फलंदाज आहे. पहिल्या सामन्यामध्ये याच्या बॅट मधून सुद्धा आपल्याला 2 ते 3 षटकार पाहायला मिळाले होते. तोच हा प्रथमेश या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने पावलं टाकतोय. प्रथमेश आणि शिवराज या दोन्ही फलंदाजांवरती आता पूर्ण संघाचे दारोमदार असेल. दोन्ही खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल आपल्या संघाला सुस्थितीत जर न्यायचं असेल तर. मैदानावरती शेवटच्या चेंडूपर्यंत ठाण मांडून उभं राहावं लागेल ते प्रथमेश आणि शिवराज याला. दरम्यान इंद्रजित याचं षटक समाप्त होते, 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धाव संख्या होते ती 46 धावा. नवीन गोलंदाज येतोय तो योगेश घाटवळ, महापुरुष देवबाग या संघाचा खेळाडू. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाजी करण्यामध्ये याचा सुद्धा हातखंडा आहे. आणि पंचांचा इशारा येतोय, बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतलं जात आहे, म्हणजे फक्त 3 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करू शकतील. योगेश घाटवळ सज्ज होतोय, समोर येतो शिवराज कोंडे. पुन्हा एकदा योगेश राईट आर्म ओवर द विकेट मारा करेल पंचांच्या डाव्या बाजूने. सुंदर चेंडू आणि एक पुन्हा एकदा क्लास फटका पाहायला मिळतोय, लॉंग ऑफच्या दिशेने एक मोठा षटकार शिवराज कोंडे याच्या बॅट मधून. शिवराज कोंडे याची आज बॅट तळपते. पहिल्या सामन्यामध्ये 50 मारल्यानंतर, म्हणजे अर्धशतक मारल्यानंतर, आत्ताच्या सामन्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या स्ट्राईक रेटने प्रत्येक चेंडूवरती तुटून पडतोय तो शिवराज कोंडे. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकारांचं या ठिकाणी गणित घालून आलाय तो शिवराज कोंडे. 52 धावसंख्या, म्हणजे संघाचं अर्धशतक फलकावरती लागतंय. पुन्हा एकदा पुलटा चेंडू होता या ठिकाणी, सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि शिवराज कोंडे थोडासा या ठिकाणी फसतोय, कारण की लोअर फुलटॉस चेंडू टाकला होता आणि त्या लोअर फुलटॉस चेंडूवरती मोठा प्रहार मारण्याच्या प्रयत्नामध्ये सर्कलमध्ये या ठिकाणी मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक सोपा झेल देऊन तंबूत परततोय तो शिवराज कोंडे. मात्र आपल्या संघासाठी त्याने चांगली कामगिरी केली, ज्या फलंदाजीची गरज होती जसा सेटअप निलेश पोसम आणि विठोबा तांडल यांनी ठरवून दिला होता त्याच पद्धतीने त्याचा फायदा घेऊन या ठिकाणी आपल्या संघाला सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न केला ते शिवराजाने. 52 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद होतोय तो शिवराजच्या स्वरूपात. नक्कीच या सामन्याला मजा येणार आहे, कारण की
दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये त्याच पद्धतीची फलंदाजी आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. कारण की देवबाग हा संघ सुद्धा या गाबीत समाज क्रीडा स्पर्धेमधला एक मोठा संघ म्हणून बघितलं जातं. अंतिम फेरीपर्यंत प्रत्येक स्पर्धेमध्ये जाण्यामध्ये यांचा या ठिकाणी हातभार असतो, तोच देवबाग संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मात्र थोडस या ठिकाणी सुस्थितीमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी डावचित होण्याचा संभव या ठिकाणी डिरेक्ट जर झाला असता. दरम्यान मयूर बाद होतोय आपल्या संघासाठी कोणतीही कामगिरी न करता आणि नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये गौरव कुबल. गौरव हा सुद्धा एक नवोदित खेळाडू आहे. गौरव सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतो पाहायचंय. आणि घाटवळ योगेश घाटवळ हा या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये मात्र थोडासा या ठिकाणी घातक ठरतोय तो व्हीआरसीसी आनंदवाडी या संघाला. कारण की तीन षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली होती, चांगली धावसंख्या जमवली होती, त्यानंतर मात्र थोडस या ठिकाणी दडपण येत आहे ते आनंदवाडी या संघासमोर. चेंडू या ठिकाणी खराब चेंडू, वेगवान चेंडू टाकला होता. चेंडू या ठिकाणी डावेलटीच्या खूपच बाहेरून जाणार. चेंडू या ठिकाणी एकूण पाच धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. खराब गोलंदाजी, ज्या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली होती एवढे चांगले चेंडू टाकले होते, त्यानंतर मात्र थोडासा दिशा भरकटतोय तो हा खेळाडू. पुन्हा एकदा घाटवळ, सुंदर चेंडू या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न आणि चांगला झेल टिपला जातोय. कुबल बाद होतोय म्हणजे चांगले षटक, एक कंजूसी षटक म्हणावं लागेल. हा एक वाईडचा चौकार जर सोडला तर योगेश घाटवळ यांनी चांगली गोलंदाजी केली. म्हणजे जास्त धावा या षटकामध्ये दिल्या नाहीत ते या गोलंदाजाने. एकोणसाठ अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. एकोणसाठ अशी धावसंख्या चार षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक कोण घेऊन येतोय ते पाहायचंय मला वाटतं इंद्रजित. कारण की प्रथमेश राऊळ हा जरी महत्वाचा गोलंदाज असला तरी इंद्रजित याने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. इंद्रजित याने धावसंख्येवरती खऱ्या अर्थाने थोडीशी या ठिकाणी रोक लावली होती. त्यामुळे पंच माफ करा कर्णधार उमेश येरागी या ठिकाणी इंद्रजितकडे आपला रोक या ठिकाणी करतोय. म्हणजे इंद्रजितला या ठिकाणी प्राचरण करतोय ते गोलंदाजीसाठी. शेवटचे सहा चेंडू म्हणजे हाणामारीचे सहा चेंडू पायचे कोण घेऊन येतोय इंद्रजितच्या समोर आहे तो प्रथमेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो नवीन गेलेला फलंदाज सोहम प्रथमेश. सुंदर चेंडू ब्लॉकवर चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. थोडासा कोदून काढलेला चेंडू या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी असफल ठरतोय तो प्रथमेश. चांगल्या टप्पा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. कारण की लेग कट स्लोअर पद्धतीने चेंडू टाकतो, चेंज ऑफ पेस त्याच्याकडे व्हरायटी आहे आणि मिश्रण असल्या कारणे वारंवार फलंदाज या ठिकाणी मोठे फटके मारताना वारंवार या ठिकाणी असफल ठरतोय.
आता मात्र वेगवान चेंडू, पहिला चेंडू स्लोअर पदर चेंडू टाकला, त्यानंतर अतिशय वेगाने या ठिकाणी चेंडू फेक करतोय तो इंद्रजीत। वारंवार दोन चेंडू म्हणजे या हानामालीच्या सहा चेंडूंमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं खरोखरच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती इंद्रजीत याच्याकडून, कारण की पहिले दोन जे गोलंदाज ज्यांनी गोलंदाजी केली होती ते महागडे ठरले होते, त्यानंतर मात्र इंद्रजीतचा शो सुरू झाला। पुन्हा एकदा इंद्रजीत, आत्ता एकदा पुन्हा एकदा व्हरायटी, पुन्हा एकदा मिश्रण आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे एक पहिला चेंडू त्याने लेग कटर स्लोवर ओव्हर पदर टाकला, दुसरा अतिशय वेगाने टाकला आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा लेग कट स्लो ओव्हर पदर चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतोय तो इंद्रजीत। म्हणजे तीन चेंडू या ठिकाणी निर्धाव जात आहेत। प्रथमेश याला थोडीशी बॅट खोलावी लागेल, आता मात्र प्रथमेश याच्याकडून या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय। हानामालीचे शेवटचे सहा चेंडू आणि त्या सहा चेंडूमध्ये तब्बल चार चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकतोय तो इंद्रजीत। पहिलं षटक टाकलं होतं प्रथमेश राहुल याने, 15 धावा दिल्या होत्या, त्यानंतर तब्बल 19 धावा मंगेश कुर्ले याच्या षटकामध्ये गेल्या होत्या। पुन्हा एकदा स्लोअर पदर चेंडू, पाच चेंडू निर्धाव आणि एक गडी प्रथमेश याच्या स्वरूपात बाद होतोय। खराब फलंदाजी आपल्या नावाला, आपल्या खेळाला या ठिकाणी खराब फलंदाजी म्हणावी लागेल। ज्या पद्धतीचं या ठिकाणी खेळण्यासाठी ओळखला जातो प्रथमेश, त्या प्रकारची फलंदाजी या सामन्यामध्ये मात्र पाहायला मिळत नाही प्रथमेश याच्याकडून। खरोखरच अपेक्षा होती त्याच्या संघ सहकाऱ्यांना की प्रथमेश याच्या बॅटमधून एक ते दोन षटकार आपल्याला या शेवटच्या हानामालीच्या चेंडूंवरती पाहायला मिळतील, मात्र थोडासा नाखुश दिसतोय तो प्रथमेश आणि संपूर्ण आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा नाराज करतोय तो प्रथमेश। नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये अभिजित, पायचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे, वारंवार व्हरायटी ज्याने टाकली तोच इंद्रजीत या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय। पुन्हा एकदा स्लोअर पदर चेंडू या ठिकाणी झेल होऊ शकतो, स्वतः उमेश येरागी जेल खाली जात आहेत। दोन विकेट आणि मिडन ओव्हर, खरोखरच दाद द्यावी लागेल, टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी, कारण की इंद्रजीत याने शेवटचं षटक होतं ज्या चार षटकांमध्ये बाकीच्या गोलंदाजावरती प्रहार केला, अक्षरशः तुटून पडले ते विठोबा तांडेल आणि निलेश पोसम, त्यानंतर मात्र शिवराज कोंडे सारखे मोठे खेळाडू, प्रथमेश सारखे मोठे खेळाडू या ठिकाणी असताना सुद्धा मिडन ओव्हर टाकणं आणि दोन गडी बाद करणं खरोखरच चांगली कामगिरी आहे। आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय, धावसंख्या होते ती 59 धावा, जिंकण्यासाठी 60 धावांचं आव्हान असेल ते महापुरुष देवबाग या संघासमोर। केला जाता देवगड मधली सगळ्यात मोठी स्पर्धा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सुद्धा भव्य अशी स्पर्धा, जेका म्हटला जाता ज्याची चातक पक्षाप्रमाणे सगळे वाट बघित असतात, तीच टूर्नामेंट जे ऑर्गनाइज करतात तोच संघ तुमका आज खेळताना दिसतेलो। VRCC आनंदवाडी हा संघ माफक 60 धावांची गरज हा, जवळपास पहिल्या 2 ते 3 षटकांमध्ये खोऱ्यासारखे जरी रन वळल्याने असतील तरी शेवटचे जे हानामारीची षटकं होती त्या षटकांमध्ये खैतरी बॅ
ढकलताना दिसतात आणि आपल्या संघाक वरचढ चढला होताना दिसतात तोच म्हणजे देवबाग संघ. सलग दोन टुर्नामेंटमध्ये ह्या ज्या ग्राउंड त्यांना पावलेला दिसता उमेश येरागी सारखो मोठो बॅट्समन तो संघ जवळपास दोन टुर्नामेंटमध्ये सलग फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ तुमका खेळताना दिसता उमेश. कारण तुम्ही बघितला असाल या अगोदरची जी टुर्नामेंट होती त्यामध्ये बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीज असो मोठो मोठो खिताब आपल्या खिशात घालून घेतल्यान. त्याच्या अगोदरच्या काही टुर्नामेंटमध्ये ज्याची बॅट शांत होती म्हणूनच इंग्लिशमध्ये म्हटला जाता क्लास इज परमनंट फॉर्म इज टेम्पररी. तो फॉर्म काहीतरी कमबॅकमध्ये आणताना दिसता तोच म्हणजे माझो मित्र बुमबुम येरागी. स्ट्राईकवर तुमका दिसतात नॉन स्ट्राईकवरती खेळाडू गणपत कांदळगावकर बरोबर खेळाडू सगळे हेरले ना गावासून खेळाडू सगळे बोलवल्यान उम्यान आणि म्हणूनच ह्यो संघ वारंवार तुमका फायनलमध्ये प्रवेश करताना दिसता हा. कारण हे फॉर्मॅटच तसो हा एक गाव एक संघ म्हटलं असता सर्व खेळाडू तुमच्या गावातलेच खेळाडू असू कोये आणि ताच काहीतरी त्यांना पावताना दिसता हा उमेश आणि नॉन स्ट्राईकवरती गणपेश गणपत माफ करा. वैयक्तिक पहिला संघातर्फे पहिला षटक घेऊन येताना दिसताना तुमका निलेश मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारो माझो भाऊबंद निलेश पहिला षटक पॉवर प्लेचा असलेला दोन खेळाडू 30 yard सर्कलच्या बाहेर तुमका खेळताना दिसलेले आहेत. गणपत नॉन स्ट्राईकवरती स्ट्राईकवरती उमेश येरागी बुमबुम येरागी जे का म्हटला जाता तोच. पहिलो चेंडू निलेश येतो उमेशसाठी बघूया कसा आपला खाता खोलता काय निलेश सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन करताना तुमका दिसतेलो. पहिलो चेंडू आखो टप्प्याचो चेंडू मी बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीज ह्यो किताब कशाक माझ्या खिशात घालून घेतोय या दाखवून देताना उमेश येरागी पहिल्या चेंडूवरती दणदण करीत एक नाकार मुटको लांब लसक चेंडू गेलो सीमा पारखन कणीत असो उमेशच्या बॅटमधून येणार पहिलो षटकार. आपला आणि संघाचा खाता खोलताना दिसता हा पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करताना दिसता हा तोच म्हणजे उमेश. काहीतरी पॉट भरून इलेलो दिसता हा आणि त्याच पहिल्याच चेंडूवरती दणदणीत षटकार मारताना दिसता. मी मागेच उमेश का बोललो होते तुझं बॅटिंगचं फॉर्म जरी इलो नसत तर तू गावात काहीतरी शिमग्याक जा आणि थैसून कौल लावून ये आणि तोच नारळ देऊन इलेलो दिसता. कारण तुम्ही बघितला असाल तर शिमग्यानंतर त्याचं फॉर्म वापस इलेलो दिसता हा. देव काय पावलो नाही होतो एवढे दिवस तो गावात गेलो नाही होतो आणि आता मात्र गावासून बरोबर काय तो कोंबडो विंबडो देऊन इलो हा तो बकरो इलो हा ते का बाहेर घालवचा असा भावानो नाही तर उद्या रविवार असा तो बकरो कधी गायब होईत ह्या तुमका सुद्धा कळायचा नाही. पुन्हा एकदा आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू कव्हरच्या दिशेने रनआउटचा धोको होऊ शकता पण आपल्या सुरक्षित क्रीज मध्ये येताना दिसता. चांगल्या चेंडूक चांगलो सन्मान खराब चेंडूक खरपोस समाचार असे खेळताना दोन्ही खेळाडू दिसतेले तुमका उमेश आणि गणपत. आता मात्र प्रथम स्ट्राईकवर गेलो हा तोच गणपत. बघ या गणपत मोठे मोठे फटके मारता काय. पुन्हा एकदा निलेश टू गणपत. आता मात्र बॅटची कडा घेऊन कव्हर बाउंड्रीच्या दिशेने वन बाउन्स टू बाउन्स करीत चेंडू जाता सीमा पार निलेशच्या पाठीवर आणखी एक लांब लचक चौकार येताना दिसता तोच म्हणजे गणपत. गणपत म्हणता जर उम्यान मुगड्यान रेस काढू घेतल्या नसा तर मी कशाक पाठी राहू त्यांनी सुद्धा फाव कुटू घेतलेले दिसतात. पुन्हा एकदा गणपत एका चौकाराने खेळताना दिसता. आता मात्र यष्टी रक्षक विठोबा तांडेल काहीतरी क्षेत्ररक्षणातून अनुभवाचो बदल करताना दिसतात. वानाचो कुटो हयचो थय करताना दिसतात कारण एक समोरच्या दिशेने खेळाडू लावल्याना. आता मात्र मोठो फटको लांब लचक दुसरो पाठीवर वळ येताना दिसता निलेश याच्या चेंडू गेलो सीमा पार गडग्या पार आकांडा पार माटवा पार खनखणीत असो लांब लचक षटकार. संघाची धाव संख्या झाली 17 वरती पहिला षटक चालू असताना खरोखर आता माका म्हणण्याचा पाळी येईल की 17 निलेश का हा खतरा.
जवळपास मुगड्यान रेच काढून घेतलेलो दिसता हा गणपत आणि उमेश येरागी यांनी आपले इरादे स्पष्ट करताना दिसतो दोघोले खेळाडू पुन्हा एकदा मोठो फटको मिड विकेटच्या दिसते शिवा सुंदर क्षेत्ररक्षण करताना दिसता आपल्या संघासाठी जवळपास तीन धावा अडवताना दिसता तोच म्हणजे शिवा आता मात्र स्ट्राईकवर येताना उमेश येरागी आता तुका मी खरोखरच दंडित केला जायत वारंवार तो बॅट बदलताना दिसता हा काहीतरी बॅटीमध्ये दडलेला दिसता हा त्याच म्हणजे 5000 बॅट हा वाटता ती माका संस्काराची पुन्हा एकदा निलेश टू उमेश आखू टप्प्याचा चेंडू दुसरो एकदा चेंडू बॅटची काडा घेऊन चेंडू कवरच्या दिशेने एक धाव पूर्ण करताना दिसता तोच म्हणजे बुमबुम येरागी याच बरोबर षटक संपता एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता ती म्हणजे 19 वरती टॉस साठी यायचंय नेक्स्ट मॅच असेल तांबर्डेग आणि त्याचबरोबर अशोक मुंडकर स्वतः ऑर्गनायझिंग टीम चेक कर्णधार आबा मोंडकर तुमका खेळताना दिसतील मगाशी मी माझ्या हातात माईक नव्हतो आबा मगाशी उडी मारून अडवताना बॉल दिसा होतो फुटबॉलचा काहीतरी प्रदर्शन करताना दिसा होतो कारण फुटबॉलचे कोच असत आबा मोंडकर महाराष्ट्र फुटबॉल क्रिकेट असोसिएशनमध्ये जे नेतृत्व करताना दिसतात तेच मगाशी तुमका सांगलं होतं हे बकरे फिरताना दिसतात थंय माझे भाऊबंद फाईन लेगला बसले आहेत एखादं बकरो जर काहीतरी खिशात घातले भिशियत भिशियत दडवल्यानी तर मग हे भांडाक येऊ नको काहीतरी चर्चा करताना दिसता गणेश कुबल आणि संघ निलेश पोसम तुमका वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा षटक घेऊन येताना दिसतात गणेश कुबल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना दिसता आत्ता मात्र खिशातले ग्लोव्ज हातात घालताना दिसता तोच म्हणजे बुमबुम येरागी कालवा काढूचे ग्लोव्ज खावासून घेऊन येलेलो होतो कोणाकडसून तरी मागवलेले दिसतो आत्ताच बघिया षटकार मारता की चौकार मारता गणेश सारखो गोलंदाज तुमका गोलंदाजी मार्कवर दिसतात आग खाऊन इंगळे वकणारो गोलंदाज तोच म्हणजे गणेश पहिलो चेंडू घेऊन उमेशसाठी आता मात्र संयमी खेळी करताना दिसता रनआउटचं धोको आणि खरोखर जर लगोरी तोची डायरेक्ट हिट झालो असतो तर उमेश एका ग्लोव्ज घातल्यानं त्याचा काहीतरी परिणाम बघूचो लागलो असतो तेच ग्लोव्ज हातातले काढून पायात घालूची पाळी इली असती पुन्हा एकदा सुंदर पद्धतीचा चेंडू गणेश मी मगाशीच म्हटलं 140 ते 45 गतीनं टाकणारो गोलंदाजी गणेश कुबल आता मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू रनआउटचा धोको खरोखर वारंवार दुसरो चेंडू निर्धाव पद्धतीचा टाकण्यात यश मिळवता काहीतरी कमबॅक करताना दिसता गणेश कुबल सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन करताना दिसता आत्ताच माझो मित्र सांगता वासूकडसून त्याने डीएससीचे शूज घेतल्यान गणेश यांनी आणि त्या शूजची कमाल तुमका दिसता हवं वासू आज काही माका दिसत नाही पुन्हा एकदा बुमबुम येरागी फारसून पोर सगळे गाळीओ घालताना दिसतात दोन चेंडू जेवताना दिसता जेवण अंगार इलेला काहीतरी दिसता पुन्हा एकदा तिसरो चेंडू आता मात्र पुन्हा खंदून काढल्याना समोरच्या दिशेन एक धावेसाठी सलग तिसऱ्या चेंडूवरती एक धाव काढताना दिसतात दोन चेंडू पहिले निर्धाव पद्धतीचे आणि चेंडू पुढचं यॉर्कर पद्धतीचं वारंवार टाकताना दिसता तोच म्हणजे गणेश स्ट्रायकवर तुमका गणपत कांदळगावकर एका चौकार एका षटकारनिशी खेळणार गणपत दोन मुगड्यान रेच काढल्या नव्हते दोन लांब लचक वळ दिल्या होते निलेशच्या पाठीवर आता मात्र गणेश येतो पुढचा चेंडू पिच पद्धतीचो चेंडू गणेशच्या पाठीवर येणारो पहिलो लांब लचक वळ गणेशच्या हातात चोकोबार चेंडू गेलो सीमा पार खनखणीत असो षटकार आता मात्र निलेश काहीतरी कान मंत्र देताना दिसता गणेश एका असे भावा बॉलिंग टाकशील तर लवकरात लवकर मॅचचा रिझल्ट तुमच्या समोर येतेलो गणपत का ओव्हर पिच पद्धतीचे चेंडू म्हणजे मेजवानी असा जी मेजवानी स्वीकारल्यान आमंत्रण दिल्यान निमंत्रण दिल्यानी आमंत्रण स्वीकारल्यान असाच म्हणूचा लागता म्हणजे गणपत कडसून
खरोखर सुंदर फलंदाजी करताना दिसता, पहिली सुंदर गोलंदाजी केल्या नव्हती, आता मात्र त्याच चेंडूवरती एक खराब चेंडू आणि त्याच्यावरती चांगला समाचार घेताना दिसता गणपत। पुन्हा एकदा आता मात्र स्लोवर पद्धतीचो चेंडू, जे का इंग्लिश मध्ये चेंज ऑफ पेस म्हटला जाता, मालवणी सांगूचा झाला तर दाखवल्यान सरंगो आणि दिल्यान बांगडो, पण तो बांगडो काय त्या का ओळखता येलो नाही। गाबी समाजाचो जरी खेळाडू असलो तरी स्लोवर पद्धतीचो चेंडू टाकल्यान आणि तो चेंडू निर्धाव पद्धतीचो जाण्यात यश मिळवता तोच म्हणजे गणेश। काहीतरी कमबॅक करताना दिसता या षटकामधील पुढील चेंडू गणेश येतो। गणपतसाठी बॅटचे काडा घेऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात जाताना दिसता आणि सुंदर षटकाची समाप्ती होताना दिसता। एक षटकार जरी खाल्या नसात तरी या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा देताना दिसता तोच म्हणजे गणेश। आता मात्र वारंवार बॉल चेंज करूचो पाळी येता, हा निव्याचे बॉल वापरताना दिसतात, एक जुनो चेंडू देऊचो असा। एक दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता ती म्हणजेच 26। तांबरडेक संघ परिसनीय स्वतः कर्णधार काय असतात तर टॉससाठी कोण येऊचा, हा कौशिक आलेला आहे। वैयक्तिक पहिला संघातर्फे तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर शिवा काशिद असा नाव तुम्ही जरी म्हटला असाल तरी हो शिवा हा ज्यांनी पहिल्याच सामन्यामध्ये खरपोस समाचार घेऊन 50 धावांची खेळी केल्यानंतर तो शिवा गोलंदाजी मार्कवर तुमका दिसत धावकुरे। आताचो गोलंदाज शिवा जरी असा तरी बुमबुम येरागी सारखो फलंदाज मोठो तुमका स्ट्राईक वरती दिसत। एक चौकार एक षटकार निशी खेळणारो उमेश येरागी आता मात्र जे ग्लोव्ज घातल्यान होते ते पुन्हा खिशात काढून ठेवलेले दिसतात माका होत। माका या काय समजत नाही, एक षटक संपल्यानंतर ग्लोव्ज घालता, दुसरा षटक संपल्यानंतर तेच ग्लोव्ज काढून खिशात ठेवता, काहीतरी वेगळी स्ट्रॅटर्जी दिसता ती म्हणजे बोंबोम येरागीची। शिवा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना बोंबोम साठी बोल भाव। हॅलो। हा बोल। अरे यार टॉपला किती ऐकून आहे, एकच ऐकून कोण खेळता मंगो कुर्लो आणि कोण अमित आडकर त्यांच्या दा थांब जरा चालू ठेवते। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यॉर्कर पद्धतीचो चेंडू आता मात्र शिवा येतो। आबा आबा कुठे आबा थांब जरा चालू ठेव। यॉर्कर पद्धतीचो चेंडू टाकताना निर्धाव पद्धतीचो चेंडू टाकताना यश मिळवता हा। पुन्हा एकदा शिवा हाकूट टप्प्याचो चेंडू आणि आता ते का डिपॉझिट करताना दिसता सीमा रेषा पार खनखणीत असो लांब लचक षटकार। शिवाच्या पाठीवर पहिलो वळ येताना दिसता उमेशच्या बॅट मधून खनखणीत असो 105 मीटर षटकार जाताना दिसता। पुन्हा एकदा शिवा पुढचो चेंडू घेऊन आता मात्र बॅटची कडा घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने जाताना दिसता हा निर्धाव पद्धतीचो चेंडू। एक तेरी तो एक मेरी असाच दाखवून देताना दिसता पहिलं यॉर्कर पद्धतीचो निर्धाव, त्याच्यानंतर षटकार आणि आता पुन्हा यॉर्कर पद्धतीचो चेंडू। खरोखर शिवा जर तू असे चेंडू टाकशील तर खरोखर निर्धाव जाते। आखू टप्प्याचे चेंडू म्हणजे उमेशसाठी मेजवानी असा। पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचो चेंडू अपील केली जाता पण पंच अनुभवी अपील फेटाळली जाता, तीच म्हणजे शिवा ह्याची। खरोखर सुंदर गोलंदाजी खरोखर सुंदर गोलंदाजी, काहीतरी कम बॅक करताना दिसा शिवा। आता मात्र देवडे दिवस तो शांत होतो शिवा, आता मात्र फिरकीचा जादू दाखवताना दिसता कारण लेफ्टी गोलंदाज असा आणि जर त्यांनी बॉल वळवल्यान तर एखाद्या उजव्या फलंदाजा खरोखर नाचवणारी गोलंदाजी असा ती। पुन्हा एकदा शिवाचो अकुट बट्ट्या चेंडू कव्हरच्या दिशेने खराब थ्रो
पण सुंदर यष्टी रक्षण, काय गरज नाही होती त्या थ्रोची, जर हे चेंडू जर सुटले असते तर खरोखर चार धावा भेटले असते. सुंदर आपल्या गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवताना दिसतात, आपल्या बोटांची जादू घेताना दिसतात, तोच म्हणजे शिवा. स्ट्राईक वरती गणपत कांदळगावकर, काहीतरी दोन्ही बॅट्समन का शांत करून ठेवताना दिसतात. एक षटकार जरी खाल्या नसतात तरी मात्र शांतता दिसते. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल सिंगल काढताना दिसतात. मालवणी म्हणीची आठवण येतात, असे काढशाल सिंगल तर लोका करतील तुमची टिंगल. आणि ह्या षटक संपतात, तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होतात ती म्हणजे 34. ह्याच्या अगोदरच्या षटकामध्ये 7 धावांनी, ह्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा देताना दिसतात. सुंदर गोलंदाजी करताना दिसतात. आता मात्र माका वाटतं गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गणेश कुबलकडे बघितला जाईल. ह्या हा जे का मॅच विनिंग षटक म्हटला जाता, संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 34. किती रन? 34 34 12 चेंडू आणि 26 धावाची गरज. जरा फोन करते, कॉमेंट्री करू गेले. हा चला चला, जरा एकदा पुन्हा गणेश कुबल गोलंदाजी मार्क वर तुमका दिसतेलो. स्ट्राईक वरती गणपत, सुंदर गोलंदाजी गणेश आणि शिवा कडसून म्हटली जाईल. पहिला षटक जर खरपोत समाचार घेतला असेल तरी दोन षटकांमध्ये कमबॅक करताना दिसतात. आता मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू खंदून काढल्याला कव्हर बाउंड्रीच्या दिशेने कणकणीत असो पहिलो गणेशच्या पाठीवर वळ येताना दिसता. गणपतच्या बॅट मधून खरोखर सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर खेळ तुमका बघितलो जाता. कव्हरच्या दिशेने एक सुंदर चौकार ठोकताना दिसतात आणि आपले इरादे स्पष्ट करताना दिसतात. जरी शिवा आणि नाही सेकंड लास्टवर जरा पंचांकडे पंच महेंद्र भाबल सर, बॅटिंग पॉवर प्ले झालेला आहे ना, झालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश, स्ट्राईक वरती गणपत तुमका दिसताना खेळताना. आता मात्र ओव्हरपिच पद्धतीचं चेंडू समोरच्या दिशेने बघ्या झेल होता काय, आणि गडी गारत करताना दिसता, पहिला कलम लावताना दिसता. गणपत नावाचा करू गेलो शंकासूर, तयार झालो नरकासूर. खरोखर सुंदर एक तेरी एक मेरी आवळो देऊन कोवळो काढलेलो दिसता. ह्याच्या अगोदरच्या चेंडूवरती चौकार मारू दिल्यान म्हणजे आवळो दिल्यान, आणि पुढच्या चेंडूवरती कोवळो काढून टाकल्यान म्हणजे गडी गारद करून टाकताना दिसता. मालवणी सांगूचा झाला, बुडकी मारू गेलो आणि पाय कापून इलो असा चिन्ह दिसता. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी चाललो हा तोच म्हणजे आणखी एक भलो मोठो जे का फलंदाज म्हटलो जाता, तोच म्हणजे मंगेश कुर्ले. आजपर्यंत जय बजरंग मलई मलई संघामध्ये खेळताना दिसता, आता मात्र 1 करोडची बोली लावून आपल्या संघाकडे वळून घेताना दिसता, तोच म्हणजे उमेश येरागे. काहीतरी कान मंत्र देताना दिसता, तोच म्हणजे मंगेश एका वारंवार ते एकाच बॅटिंग खेळताना सगळे खेळाडू दिसतात. त्या बॅटिंगमध्ये काय दडलेला ताच काय समजत नाही. पुन्हा एकदा गणेश टू मंगेश, पुन्हा एकदा कुटप्याचो चेंडू कव्हरच्या दिशेने बघ्या झेल होता काय, आणि इलो तसो गेलो, पावला तर पावला नाही तर बोर्डावर नाव रवला असा चिन्ह दिसता. शून्याचो चष्मो घालून पुन्हा एकदा बॅक टू दी पॅवेलियन जाताना दिसता, तो म्हणजेच मंगेश. दुसरा कलामला म्हणजे गणेश, पहिल्या चेंडूवरती जरी खनखणीत असो पाठीन पाठभर चौकार इलो असलो तरी पुढच्या दोन चेंडूवरती कम बॅक करताना दिसता, काहीतरी बॅकफुटवर ढकलताना दिसता, तोच म्हणजे देवबाग या संघा का. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी चाललो तोच म्हणजे प्रथमेश राऊळ, ज्यांनी सुंदर षटक हाताळला होता. तोच प्रथमेश 21 नंबरची जर्सी घातलेलो बाप्पाचो
आवडतो आकडो 21 बघिया बाप्पा त्याच्याशी पाठीशी हटके नाही कधी वारंवार कान मंत्र देता उमेश आणि घडी घालत होता काय स्ट्रॅटर्जी माका समजत नाही आता मात्र बॅट चेंज झालेली दिसता हा 9 चेंडू आणि 22 धावा हॅट्रिक साठी गणेश कुबल यांच्यासाठी तब्बल 100 रुपयाच पारितोषिक संकेत कुबल यांच्याकडून प्राप्त होते गणेश कुबल यांनी हॅट्रिक जर घेतल्यानी तर हैसून दिव्यात जाऊचा तिकीट भागात गणेशचा 100 रुपयाचा पारितोषिक प्राप्त होताना दिसता आता मात्र बॉल मागताना दिसता बॉल तरी फुटलेलो नाही ह्या चेक करताना दिसता बुम बुम इयरागी नाणेफेक जिंकून क्षेत्र रक्षण घेताना दिसतात तांबर्डेक संघ ह्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये तांबर्डेक संघान फल सुद्धा क्षेत्र रक्षण घेतल्या नव्हता तोच निर्णय हे कायम ठेवताना दिसतात आता मात्र प्रथमेशसाठी गणेश चेंडू आता मात्र बॅटची कडा घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने रन आउटचा धोका होऊ शकता पण सुरक्षित क्रीज मध्ये बुम बुम येरागी जाताना दिसता सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन करताना दिसता पहिल्या चेंडूवरती पहिलो चौकार दुसऱ्या चेंडूवरती गडीबाद तिसऱ्या चेंडूवरती गडीबाद आणि आता मात्र चौथ्या चेंडूवरती एक धाव देताना दिसता तोच म्हणजे गणेश स्ट्राईक वर स्वतः 8 चेंडू 21 धावांची गरज स्ट्राईक वरती स्वतः संघनायक संघ मालक जेका तारणहार म्हटलो जाता लांचीचो मालक जेका म्हटलो जाता तोच बुम बुम येरागी बघ्या बुम बुम येरागी मोठ फटको मारून ह्या षटकामध्ये कम बॅक करताना दिसता काय फुल टॉस पद्धतीचा चेंडू खंडून काढल्यानं समोरच्या दिशेने एक धाव पूर्ण करताना दिसत दोन्ही खेळाडू खरोखर सुंदर गोलंदाजी खरोखर सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन करताना दिसता तोच म्हणजे गणेश आता मात्र एका म्हणीची आठवण येता हिंदी मधल्या आपके टूथपेस्ट में नमक हो ना हो लेकिन आपके बॅट में चमक जरूर होनी चाहिए आणि ती चमक दाखवची लागत म्हणजे उमेश का पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश टू प्रथमेश आता मात्र मोठो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेने दणदण करीत वन बाउंड सीमा पार कणकणीत असो चौकार गणेश चपाटीवर येतात दुसरो चौकार ह्याच बरोबर षटक संपता 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता तीच म्हणजे 44 जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 16 धावांची गरज कंपल्सरी चेस असेल दोन्ही संघाच्या संघनायक मालक संघचे तारणहार जे कोण असतील त्यांची नोंद घ्यायची असा बघ्या शेवटचा षटक कोण घेऊन येतात 6 चेंडू 16 धावा 16 धावा 6 चेंडू देवबाग की आनंदवाडी मालवण की देवगड सहा चेंडू आणि 16 धावा चला सामन्याकडे सुरुवात करूची जो तो येता तेकाच सांगता बघिया कोणतो संघ विजयी होता आनंदवाडी की देवबाग 6 चेंडू आणि 16 धावांची गरज खरोखर सुंदर षटक हाताळला होता ह्या जर षटकात जर शेवटचं जर चौकार दिलंच नसतंस तर आणखी 4 धावा रवले असते स्ट्राईक वरती पुन्हा एकदा बुम बुम येरागी हातातले ग्लोव्ह काहीतरी खिशात गेले खिशातलो रुमाल तोंडारिलेलो दिसता तोच म्हणजे येरागी येतो 6 चेंडू आणि 16 धावा गोलंदाजी मार्कवर हार्दिक कुबल बघा हार्दिक कोणाक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतस हार्दिकचं नाव जर ऐकला तर कालचो एक खेळाडू तुमका आठवत ज्यांनी विजय मिळवला होता तोच म्हणजे हार्दिक पांड्या आणि तशीच गोलंदाजी करूची लागत हार्दिक तुका पुन्हा एकदा हार्दिक गोलंदाजी मार्कवर उमेश साठी यॉर्कर फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि दाखवून दिले ना मी स्वतः संघाचा संघनायक कशा कसाय आणि दणदणीत असो पहिलो पाठीवर वळ येताना दिसता 16 मधले 6 कमी करताना दिसता जिंकूसाठी 5 चेंडू आणि 10 धावांची गरज खरोखर गणेश
चार ते पाच पावलांचा रनअप होता, त्याच आता रनअप 10-12 पावलांचा होताना दिसता। पुन्हा एकदा बुम बुम येरागी साठी पुढचो चेंडू, खराब चेंडू, खराब चेंडू, पंच वाईट ची खुना दर्शवतात। आता मात्र एकाद्रा भाकरेचो तुकडो टाकल्यावर कावळे जर्षे सगळी कडसून गोळा होतो, तसे सगळे खेळाडू एकत्र गोळा होताना दिसतात। पंचांकडे निलेश काहीतरी सांगता की आता ओव्हर तरी बंद करूची लागत। माझो मित्र प्रसाद तारी वाडातर संघाचो जो पालनहार ज्याका म्हटलो जाता त्यांचा हय आगमन होता, पण आमच्याकडे काय बघित नाही, रागावलेलो दिसता आमच्यावरा, कारण त्याका रविवारचा राऊंड दिलाय आणि त्याका शनिवारचा खेळायचा होता असं माका वाटतं। चला काहीतरी गोलंदाजी तूर काहीतरी कान मंत्र देताना दिसतात। निलेश वारंवार काहीतरी मान खाली घालताना दिसता। मी तुमका मगाशीच सांगितलं होतं यवार काहीतरी अंगार घेतलेला दिसता, निर्णय काहीतरी चुकताना दिसता। हा अशोक मुंडकर संघ आपले खेळाडू 11 घेऊन बॅटिंगसाठी तयारीत राहायचंय। यानंतर आपला सामना आहे तांबरडेक संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। पुन्हा एकदा हार्दिक, मी मगाशी हार्दिक शुभेच्छा दिलं होतं पण त्या शुभेच्छांचा काय उपयोग होताना दिसत नाही। आता मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू, चेंडू जाता बाउंड्रीच्या दिशेने, पुन्हा एकदा दुसरो मोठो फटको आणि हार्दिकच्या पाठीवर दुसरो मळ येताना दिसता। म्हणून मगाशीच सांगितलं होतं बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीजचा खिताब उमेश येरागीन कशा घेतल्या ना ताच दाखवून देताना दिसता। हा दोन चेंडूंवरती दोन मोठे फटके प्लस व्हाईट असे 11 धावा खर्च करताना दिसतात। आता मात्र जिंकूसाठी 5 धावांची गरज, 4 चेंडू आणि 5 धावा। पुन्हा एकदा हार्दिक गोलंदाजी मार्क वर्क, आता मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू महेंद्र बाबल सरांकडे अपील केली जाता पण अपील फेटाळताना दिसतात। महेंद्र बाबल सर खरोखर सुंदर गोलंदाजी, आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज, 3 चेंडू 5 धावा। महेंद्र बाबल सर काहीतरी चर्चा करताना दिसतात। अनुभवी पंच जेंका म्हटला जाता। उमेश साठी यॉर्कर पद्धतीचा चेंडू भावा, असेच चेंडू जर पहिल्यापासून हाताळलं असतंस तर खरोखरच काहीतरी कमबॅक केलं असतंस। आणि फलंदाज बाद, या मी पहिल्यांदाच बघतोय की लेग बिफोर साठी स्क्वेअर लेगच्या अंपायरची मदत घेतली जाता। मागे एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्याची मी आठवण करून देऊ इच्छितो की थोडे म्हणतात की 8 धावा दिले होते आणि तेव्हा पंच म्हणतात 8 धावा, पहिल्यांदाच ऐकतो आम्ही 8 धावा आणि लेग बिफोर सुद्धा पहिल्यांदाच ऐकतो। पुन्हा एकदा आता मात्र कमबॅक करूचा लागत, माफ करा कट लागली का बरोबर बाबल सरांग अनुभवी आहात, कट लागली का विचारत होते, माफ करा, खरोखर मी माझे शब्द जरा वापस घेतोय। एकाच अनुभव म्हटलं जाता की बॅटची कडा लागली होती की नाही ह्याच विचारूसाठी स्क्वेअर लेग कडे गेले होते। आता मात्र बुमबुम येरागीची जागा घेण्यासाठी चाललो तोच म्हणजे फलंदाज योगेश घाटवळ, त्यांनी सुंदर षटक हाताळला होता। आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी हार्दिक गोलंदाजी मार्कवर। पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती व्हाईट पद्धतीचा चेंडू, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि पुढच्या चेंडूवरती घडी गारद, म्हणजे 3 चेंडूंवरती जवळपास ज्यांनी 11 धावा खर्च केल्या नव्हतो तोच हार्दिक गोलंदाजी मार्कवर। आता मात्र बाकीच्या उरलेल्या 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असा। सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी करूची लागत, एक निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकूचो लागत। आता मात्र कव्हरच्या दिशेने 1 बाव चेंडू जाता सीमा पार, कणकणीत असो हार्दिकच्या पाठीवर येताना दणदणीत असो चौकार आणि घाटवळ यांनी दाखवून दिल्यानं स्वतःचा खाता खोलल्यानं आणि संघाक सुस्थितीमध्ये आणून जाताना दिसता। 2 चेंडू आणि 1 धावेची गरज, कंपल्सरी चेस असतो सामनो। माझे मित्र सांगतायत की मोरवे संघाला इकडे जेव्हा आनंदवाडी विरुद्ध
एक चेंडून वरती मागच्या टूर्नामेंट मध्ये मोरवे संघाला एक चेंडून वरती एक धावा होऊ शकली नाही होती खरोखर। आता त्याच पद्धतीची गोलंदाजी करूची लागा, दोन चेंडून वरती एक धाव। मी मगाशीच म्हटलं होतं की एक कालच मी व्हिडिओ टाकलं होतं, तरी सुद्धा दोन चेंडून वरती एका धावेची गरज होती आणि स्ट्राईक वर विकी गडू होता। पहिल्या चेंडू वरती विकी बाद झाला आणि दुसऱ्या चेंडू वरती बंटी कोइंडे आउट झाला आणि तो संघ आमचा विजयी झाला होता। तोच गोलंदाजी मार्क वर हार्दिक तुमका दिसतेलो। दोन चेंडू आणि एक धावेची गरज, दोन चेंडू एक धावा, तांबर आनंदवाडी की देवबाग बघिया। घाटूवर सांगता भावा बॅटिंग लागू दे की नको लागू दे, तू धावत सूट, पण भावा लक्षात घ्यावा हवे आयपीएलचे नियम असत, जर तू अगोदर धावत सुटलंस तर तुझी मंकी विकेट आउट दिली जातेली। फुलटॉस पद्धतीचा चेंडू, लेग बिफोरची विकेट केली जाता आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जाताना दिसता, धन धन करीत संघ विजयी होताना दिसता आणि याचबरोबर देवबाग संघ पुढील प्रवेश फेरीमध्ये प्रवेश करताना दिसता। धन्यवाद अजित बांदकर। मी व्हीआरसीसी आनंदवाडी या संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय आणि धन्यवाद देतो, आपण आपला सांघिक खेळ दाखवला, आपलं सांघिक कौशल्य दाखवलं आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो आणि महापुरुष देवबाग या संघाला पुढील फेरीमध्ये आम्ही शुभेच्छा देतो। आता जो सामना खेळला जातोय तो DHSC तांबडे विरुद्ध अशोक मुंडकर इलेवन यांच्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर DHSC तांबडे या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि अशोक मुंडकर संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची। क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या, पंच म्हणून काम पाहतील निलेश पोसम, आम्हाला आपली गरज आहे, पंचांसाठी आपण या ठिकाणी यायचंय, प्लीज सहकार्य करा आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जात आहे, ते सन्माननीय जयवंतजी मुंडकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदान केलं जाईल। ते VRCC आनंदवाडी या संघाला हा चुरशीचा सामना आपण पाहिला, दोन्ही संघांनी अतिशय चांगला खेळ केला आणि खिलाडू वृत्तीने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल मी VRCC आनंदवाडी या संघाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, धन्यवाद। या पुढच्या स्पर्धांसाठी